खैरलांजी हत्याकांडाचा न्यायालयाने निकाल दिल्यानंतर याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अॅट्रॉसिटी, विनयभंग आणि पूर्व नियोजित कट रचने या गुन्ह्यातून आरोपींना निर्दोष सोडले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे खैरलांजी आणि धुसाळा परिसरातल्या गावांमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. काही लोकांनी सरकारचा निषेध केलाय. ह्या निकालातून 354 अॅट्रॉसिटीचा गुन्हा काढला, 354 चा गुन्हा काढला, 201 चा गुन्हा काढला. इथून सारं बघतं असं दिसतं की सीबीआयनं, जे की केंद्र शासनाच्या अधीनस्थ राहते, त्यांनी योग्य पद्धतीनं तपास केला नाही. पोलिसांचा माणसागणिक फौजफाटा आहे, तरीही गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सीबीआयला वर एक जो ठपका ठेवण्यात आलेला आहे की सीबीआयवर की त्यांचे पुरावे बरोबर गोळा केले गेलेले नाहीत, तर यावरून आता सीबीआय आणि यांची काय भूमिका राहतं हे याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष केंद्रित झालेले आहे. कुटुंबातलं कोणीच शिल्लक नसल्यानं भैयालालनं गावाकडे कायमची पाठ फिरवलीये. घटनास्थळाशेजारची काही कुटुंबही दुसरीकडे स्थलांतरित झाली आहेत. आता 20 सप्टेंबर रोजी अंतिम निकाल काय लागणार याची चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे. ईटीव्ही न्यूज